औरंगाबादच्या नामांतरावरून आता शिवसेना भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले देवेंद्र फडणवीस जनतेची दिशाभूल करतायत संभाजीनगरचा मुद्दा घेऊन फडणवीसांना वारंवार भेटलो पण त्यांनी दखल घेतली नाही असं खैरेंनी म्हटलंय दुसरीकडे संभाजीनगर नामकरणासाठी नव्यानं प्रस्ताव द्यावा लागणार असल्याचं भाजपचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी म्हटलंय असं त्यांनी बोलायला नाही पाहिजे मी पण त्यांचा त्यावेळेस हा होतो मी पण त्यांच्यापेक्षा सिनियर आहे मी आणि मग इतकं असताना सुद्धा शिवसेनेचा मी ज्येष्ठ नेता आहे पण इतका असताना सुद्धा ओ खैरे व्हा भैरे म्हणजे तुम्ही संभाजीनगर विसरून जा असं त्यांचं म्हणणं होतं अरे अज्ञानी काय करता मग तुम्ही काय केलं काय केलं तुम्ही काय करता नाही विमानतळाचं नाव तुम्ही संभाजी महाराजांच्या नाव करत नाही ना शहराचं नाव संभाजी महाराज तुम्ही नाही करत तुमच्यात खोट आहे माझा माझी खासदारांना प्रति सवाल आहे हे तुमचं फक्त नाटक आहे निवडणुकीपुर तर नाटक आहे नेते मान्य देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे या विधिमंडळामध्ये किंवा कॅबिनेटमध्ये निर्णय झाला पाहिजे केंद्राकडे परत पाठवलं पाहिजे आणि मगच नाव होऊ शकतं संभाजीनगर झालं म्हणून चालणार नाही मान्य मुख्यमंत्री मी संभाजीनगर आहेच कोण म्हणत आहे पेपरवर एकदा जे आर काढता तुम्ही तर त्यावर संभाजीनगर लिहिलं जाता का माझा प्रश्न आहे प्रतिप्रश्न त्या जे आरवरती औरंगाबादच लिहिलं जातं